सफेद यह रंग नहीं, यह सब रंगों को समेट लेने वाला खुला आसमां है। सफेद सफेद चीर शांति है। सफेद सफेद शांति की ओर ले जाने वाली उत्क्रांति है। सफेद सफेद ध्यान की परम अवस्था है। सफेद सफेद धर्म जाति पाति के भेदों को मिटाता एक निरंतर सत्य है। सफेद और डॉक्टर साहब एक बात बोलूं, आपके पेशे का रंग भी है सफेद। हाँ साहब, बड़ा सफेद। जगेल ना त्यो दिद्यावासर गधा उन्हाला बघा, आता समजा भरोसा तुमच्यावरच आहे। काळजी करण्याचं कारण नाही, धोका टळलाय। डॉक्टर तुम्ही म्हणजे आमच्या जगण्याची हानी, डॉक्टर तुम्ही म्हणजे आमच्या जगण्याची हानी। तुम्ही जन्माचे साक्षीदार तसे घायाळांचे आधारही। आक्रोशाला हास्यात बदलवणारे तुम्हीच खरे जादूगार। ऐकत असता तुम्ही किंकाळ्या, आकांताने भरलेल्या आरोळ्या, हदबलांचे निशब्द हुंकार आणि थकलेल्यांचे सुस्कारे। साहेब, ना तुम्हाला काळ्याचा द्वेष, ना निळ्याची आस, ना भगव्याचा लोभ, ना हिरव्याचा ध्यास, ना पिवळ्याचा हेवा, ना तांबड्याचा राग। डॉक्टर
तुम्ही म्हणजे फक्त त्याग आणि फक्त त्याग, तुम्ही म्हणजे शुभ्र, तुम्ही म्हणजे सफेद, तुम्ही म्हणजे निरंतर सेवा, तुम्ही म्हणजे निरंतर संघर्ष। साहेब, तुमच्या शब्दाला असते स्पष्टतेची धार, आणि जिथं एखाद्याचं सर्वस्व संपलं असं वाटतं तिथं तुम्हीच असता आमचे आधार। साहेब, खरंच तुम्हीच असता आमचे आधार, आणि हे असं आधार देणारं, स्वतःच्या वेगळ्या शैलीत समोरच्याला धीर देणारं, संवेदनशीलता सांभाळून वेळ प्रसंगी स्पष्ट आणि तटस्थपणे व्यक्त होणारं, वेगळी समाजकारणापासून कायम दूर राहून खऱ्या सामाजिक कार्यात हिरहिरीनं भाग घेणारं, साहित्याच्या अभ्यासाने स्वतःची एक वैचारिक प्रगल्भता जपणारं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर हेमंतजी मुंढे। वडील यशवंतराव व आई विजयाबाई उर्फ बेबीताई यांच्या पोटी 13 फेब्रुवारी 1981 रोजी आपण जन्म घेतला। गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी या आपल्या मूळ गावातील या घराचा सहवास जरी फार काळ लाभला नसला तरी तुमची नाळ या मातीशी जोडली आहे हे क्षणोक्षणी तुमच्या स्वभावातून जाणवतं। साहेब, छोटा असो वा मोठा, ज्याचा त्याचा त्याच्या आयुष्यातल्या स्थित्यंतरानुसार वेगवेगळ्या पातळीवरचा एक संघर्ष असतोच असतो, तसा तुमचा संघर्ष तुम्ही जगला। स्वतःच्या हिमतीनं आणि कुटुंबियाच्या साथीनं स्थिरावला। तुमचा भूतकाळ चाचपडताना तुमच्या भूतकाळा शिरून मी तुम्हाला डॉक्टर म्हणून शोधण्याचा, जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण तुमच्यातला स्वतःची एक वैचारिक बैठक असलेला सामाजिक भान जपणारा माणूसच मला अधिक उलगडत गेला। कोणत्याही गोष्टीचा प्रपोगंडा न करता आहे त्या परिस्थितीत समाधान मानून संसाराचा गाडा पुढे घेऊन जाणाऱ्या स्पष्ट आणि बाणेदार स्वभावाच्या आईच्या वडिलांच्या छत्रछायेत तुमचं बालपण उमलू लागलं। आई, वडील, आजोबा यांच्या प्रोत्साहनाने ग्रंथालयातील उत्तम उत्तम पुस्तकांची आणि तुमची मैत्री झाली, आणि अत्यंत लहान वयातही निर्मल कुमार फडतुले यांच्यासारखे लेखक तुम्ही वाचले। ज्या वयात लहान मुलांना खेळण्या बागडण्यात आनंद वाटतो त्या वयात आपण जगायचं कशासाठी असे प्रश्न निर्माण करणारी पुस्तके वाचली, आणि चौथीत असतानाच गंगाधर गाडगिळांचं दुर्दम्य वाचून टिळकांना तुम्ही समजावून घेतलं। साहित्य वाचनाबरोबरच शालेय वयातील तुमचा नाटकातील व्याख्यानातील सहभाग, त्या वयात चित्रकलेत असलेला तुमचा रस, या गुणावरून असं लक्षात येतं की जरी आपला स्वभाव थोडा तापडमर्दीचा आणि स्पष्ट वक्तेपणाचा वाटत असला तरी त्या पलीकडे आपल्या आत एक संवेदनाशील कलावंताचं मन असलेला हळव्या मनाचा माणूसही नक्कीच दडलेला आहे यात शंका नाही। देवापेक्षा कर्मावर अधिक विश्वास असणाऱ्या कुटुंबात आपला जन्म झाला। घारीप्रमाणे दक्ष राहून लक्ष ठेवणाऱ्या, कटाक्षानं शिस्त पाळणाऱ्या आईच्या संस्कारात तुम्ही भवंड लहानाचं मोठं झाला। माझी लेकरं मनाच्या आंतरिक विल पॉवर मधूनच शिकली, मी फक्त निमित्त मात्र होते या त्यांच्या शब्दावरूनच त्या माईच्या हृदयाची खोली आपण असं समजू शकते। खरं तर कोणत्याही आईच्या हृदयातील प्रेमाला अंतच नसतो। अशा या शिस्तप्रिय वेगळी दुनियेपासून अलिप्त राहणाऱ्या आणि खऱ्या अर्थानं सकस व्यक्तिमत्व असलेलं आईचं सानिध्य मिळणं हे आपलं भाग्यच। संस्काराची परंपरा असलेल्या मराठवाड्यातील औरंगाबाद येथील सरस्वती भुवन शाळेत प्राथमिक शिक्षण आपण पूर्ण केलं, तर उदगीर येथील श्यामलाल माध्यमिक विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण करून लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरातील
महात्मा गांधी विद्यालयात 11वी आणि 12वी केलं होतं. मराठवाड्याची राजधानी समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद येथील महात्मा गांधी मेडिकल कॉलेज येथे MBBS करून विदर्भातील वर्धा येथील भव्य अशा दत्ता मोघे युनिव्हर्सिटीत तुम्ही MD शिक्षण पूर्ण केलं आणि स्वतःबरोबर कुटुंबियाचे स्वप्न पूर्ण केलं. आता पुढची दिशा ठरवताना आपण दिल्ली येथील सर गंगाराम हॉस्पिटल आणि मुंबई येथील सर JJ हॉस्पिटल येथे आपण काही काळ जॉब केलात खरा, पण सर्व बाजूंनी विचार करून आपल्या आतून आलेल्या निर्णयाला विचाराला आपण साथ दिली आणि आपल्या मायभूमीतील माणसांची सेवा करण्यासाठी इसवी सन 2011 मध्ये विठ्ठल भक्त असलेली आपली जनामाय तिच्या कुशीत येऊन स्थिरावला. साहेब, त्या संत जनाबाईचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहेत. साहेब, तुमच्या या निर्णयामुळे अनेकांना खरोखर जीवनदान मिळाले आहेस, पण त्यांच्या नातेवाईकाच्या चेहऱ्यावर आनंदाची चमकही तुमच्यासारख्या डॉक्टरमुळेच आम्हाला बघायला मिळाली आहे. तुम्ही अत्यावश्यक सेवा गंगाखेड व परिसरातील माणसांना उपलब्ध करून फार मोठा दिलासा इथल्या लोकांना दिला आहे. सुसज्ज आणि भव्य इमारत, आधुनिक उपकरणे, प्रशस्त व स्वच्छ असे पेशंटसाठीचे वॉर्ड रूम, एवढ्या शिस्तीने केली जाणारी स्वच्छता आणि पेशंटची घेतली जाणारी काळजी, हे सर्व बघून या मातीशी इमान राखणारा इथल्या ग्रामीण पेशंटला त्यांच्याच भाषेत समजून घेणारा, वेळ प्रसंगी हक्कानं स्पष्ट बोलणारा एक प्रगल्भ डॉक्टर तुमच्या रूपाने या गंगाखेडला मिळाला ही खूप समाधान देणारी बाब आहे. डॉक्टर साहेब, गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात काम करत असतानाही तिथल्या सर्व स्टाफला विश्वासात घेऊन शासनाच्या आरोग्य संदर्भातच्या विविध योजना, मोहिमा इतर डॉक्टरांच्या साथीनं आपण यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. या कामी डॉक्टर केशव मुंडे, डॉक्टर चट्टे साहेब यांसारखे दिग्गज नेटानं आपल्यासोबत काम करतात. कोरोना संकटाच्या भीषण काळातही तुम्ही सर्व डॉक्टर स्वतःची पर्वा न करता खरे आरोग्य योद्धा म्हणून तुमच्या साथीदाराच्या साथीनं तुम्ही लढलात, भांबवलेल्या पेशंटला धीर दिलात, आधार दिलात. एवढंच नाही तर सामाजिक कार्यात सतत सक्रिय असलेल्या आपल्या गंगाखेड मधील सवंगडी कट्ट्याच्या सवंगड्यांनाही त्यांच्या उपक्रमात तुम्ही मोलाची साथ दिली. 24 तास रुग्णसेवा, सामाजिक काम, या कामातच आपल्यासारख्या डॉक्टरांचा पूर्ण वेळ निघून जातो. अशा वेळी हे बघितलं तर मला तुम्हा सर्व डॉक्टरांबद्दल मनातून एक प्रश्न पडतो, का हो डॉक्टर? तुम्हालाही असेल ना एखादं सुंदर घर, घरपण जपणारी घरातली तुमची माणसं, तुमच्या आगमनाची आतुरतेनं वाट पाहणारा तुमच्या घराचा एखादा दरवाजा, तुम्हाला पाहण्यासाठी आतुरलेली असेल ना एखादी तुमच्या घराची खिडकी, तुम्हाला शांत करणारी. डॉक्टर डॉक्टर रमावं वाटत असेल ना तुम्हालाही तुमच्या आईसोबत, मुला मुलींसोबत, पत्नीसोबत, तुमच्या सर्व कुटुंबियांसोबत रडावही वाटत असेल ना तुम्हाला कधीतरी धाय मोकलून, कोणाच्या तरी आपल्या माणसाच्या खुशीत शिरून. डॉक्टर तुम्ही पडत असाल ना आजारी कधीतरी, होत असतील ना तुम्हालाही वेदना, पण तुम्ही डॉक्टर, तुम्हाला कसला आलाय ताप आणि कसली आली वेदना? तुम्ही फक्त आम्हाला सेवा द्यायची, 24 तास सेवा. मग तुमची मानसिकता कशी असो, तुम्ही आमच्यासाठी वेळेवर हजर पाहिजे म्हणजे पाहिजेच, काही झालं तरी. क्षमा करा डॉक्टर, कुठेतरी चुकतोय हो आमचं. तुम्हाला देवपण बहाल करून तुम्ही पण एक हाडा मासाचे धमन्यातून रक्त वाहणारे माणूसच आहात हेच पार विसरून गेलोय आम्ही. कदाचित जाणीवपूर्वक आम्ही विसरलोय हे.
की तुम्हालाही भावना असतील, तुम्ही पण थकत असाल, तुम्हाला पण शांती हवी असेल. पण आम्ही विसरलोय, आम्ही विसरलोय हे. माफ करा साहेब, पण होईल, कधीतरी होईल याची जाणीव आम्हाला जेव्हा आमच्या घरातलं कोणीतरी डॉक्टर होईल. डॉक्टर हो, सफेद पेशा धारण केलेला निर्मळ मनाचा डॉक्टर, अगदी तुमच्यासारखा, तुमच्यासारखा डॉक्टर. आज तुमचा वाढदिवस, त्या निमित्तानं तुम्हाला एक माणूस म्हणून समजून घेण्याचा हा एक माझा प्रयत्न. काळाचा एक तुकडा म्हणून कायम चित्रबद्ध करून ठेवतोय, कारण सिनेमा असं एक मोठं माध्यम आहे जे काळाला, माणसांना, आवाजाला, स्पंदनांना जसंच्या तसं साठवून ठेवतं दीर्घ काळासाठी. आपल्या आयुष्याबद्दल घेतलेल्या या संक्षिप्त आढाव्याचा काही अंश उपयोग जरी कोणाला झाला तर मला त्याचे समाधानच आहे. डॉक्टर साहेब, या आपल्या वाढदिवसानिमित्त मी गोपी मुंडे आपणास भरभरून मनपूर्वक शुभेच्छा देऊन ही आशा व्यक्त करतो, या आपल्या हातून चिरंतन सेवा घडवून अनेकांना जीवदान मिळो. आपल्या चेहऱ्यावरील या हास्यासोबत आपणास दीर्घ आयुष्य लाभो, ही त्या निसर्गाकडे कळकळीची नम्र प्रार्थना. धन्यवाद.